स्वर संस्कार प्रस्तुत दिवाळी पहाट या हिंदी आणि मराठी गीतांच्या सुरेल मैफिलीने नवीन पनवेलकरांची पहाट झाली. उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळाच्या वतीने दरवर्षी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्या अंतर्गत यंदाच्या वर्षी आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमात गायक ॲडव्होकेट सुरेखा भुजबळ, मधुसूदन ओझा, निलेश गायकवाड, स्वाती हरवंदे यांनी सुरेल गीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांना वादक राजू भोईर, प्रवीण कदम, कृष्णा साठे, सूर्यकांत गायकवाड, गणेश दळवी, योगेश गायकवाड यांनी साथ दिली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या कार्यक्रमाला भेट देत दिवाळी पहाट कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. नवीन पनवेलमधील के आ बांठिया हायस्कूलमधील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमावेळी भाजपचे रायगड लोकसभा ओबीसी मोर्चा प्रमुख ॲडव्होकेट मनोज भुजबळ, माजी नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेविका ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, सुशीला घरत, जय भारतीय कामगार संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते जितेंद्र घरत, महिला मोर्चाच्या माजी शहर अध्यक्षा वर्षा नाईक, ॲडव्होकेट जितेंद्र वाघमारे, कामगार नेते रवी नाईक, जगदीश घरत, विजय म्हात्रे, प्रीती भुजबळ, स्मिता वाणी, केडी म्हात्रे, सुधीर कानपिळे, राकेश भुजबळ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी ॲडव्होकेट मनोज भुजबळ साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो की गेली अनेक वर्ष नित्य परिपाठानं ते आपल्या सर्वांच्या साठी या कार्यक्रमाचं आयोजन करतात. त्यामुळे आपल्यामध्ये येऊन आपल्या सर्वांना या शुभेच्छा देण्याची या संधी ही मला मिळत असते, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्यासाठी दिवाळी असो, नवरात्र असो, वेगवेगळ्या पद्धतीच्या कार्यक्रमांचं आयोजन करून त्या माध्यमातून आपल्या सर्वांमधील कलागुण, क्रीडागुण, सांस्कृतिक गुण हे पुढे यावे, समाजाला त्यांचा परिचय व्हावा, आपल्याला स्वतःला त्यांचा परिचय व्हावा, यासाठी ते जे व्यासपीठ निर्माण करून देतात त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. समाजातल्या या सर्व कला, क्रीडा, सांस्कृतिक गुणांचा उत्कर्ष व्हावा यासाठी उत्कर्ष जे प्रयत्न करत आहे त्याबद्दल उत्कर्षच्या आमच्या सर्व सहकार्यांचं देखील मी त्यासाठी मनापासून अभिनंदन करतो, त्यांनाही धन्यवाद देतो. दिवाळीच्या माध्यमातून आपल्या सर्वांनाच आपल्या अवतीभोवती चांगलं घडत राहावं असं वाटत राहावं, असं वाटत राहतं आपण त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत राहतो. ॲडव्होकेट मनोज भुजबळजी असतील किंवा मंचावरचे आमचे सर्व लोकप्रतिनिधी, सहकारी असतील, या सर्वांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी आपल्यापर्यंत जास्तीत जास्त सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांना अधिकाधिक या शहराविषयी प्रेम वाटावं अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा भारतीय जनता पार्टी सातत्यानं प्रयत्न करत राहतं. आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दरवर्षाची दिवाळी ही सीमेवरती जाऊन सैनिकांसोबत साजरी करत असतात, त्यांची आठवण काढत असतात. आपल्या पनवेल मधल्या भारत विकास परिषदेचे काय अनेक कार्यकर्ते हे अशा सैनिकांच्या साठी आवर्जून दिवाळीच्या आधी फराळा पॅक करतात आणि त्यांच्यापर्यंत मग ती उष्णता असतो किंवा त्या म्हणजे मायनस टेम्परेचर असतो या ठिकाणी त्यांना आस्वाद घेता येईल असा फराळ इथे बनवून त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतात. त्या संस्थेची आठवण ठेवत आपल्याही परिसरामध्ये अनेकांच्यासाठी मग आदिवासी समाज असेल किंवा आपल्याकडे इथे तात्पुरते राहणारे कामगार असतील यांची ही दिवाळी गोड व्हावी याच्यासाठी उत्कर्ष प्रयत्न करत आहे. भारतीय जनता पार्टी प्रयत्न करत आहे, ॲडव्होकेट मनोज भुजबळजी प्रयत्न करत आहे, त्यांच्या या प्रयत्नात आपलीही साथ मिळावी अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. कारण दादा हे इथे आमदार जरी असतील तरी आमचे बंधू सगळ्यांचे, म्हणजे आम्ही ज्या मंचावर आहेत दादा म्हणजे घरातला आपला कोणतरी भाऊ असतो आणि म्हणून हे दादा आहे. आमदार असतील हे परत बोलतो, परंतु घरातला मेंबर असल्यामुळे मी बोलतो. इथे प्रोटोकॉल त्यासाठी मी तोडलाय की दादांबद्दल बोलायचं, उत्कर्ष मित्र मंडळाला नेहमी सहकार्य करणार आहे. दादांपेक्षा आम्हाला जास्त मदत कोणाचे हे सांगतो प्रदास या माध्यमावर ह्याच्यातून की रामशेठ ठाकूर यांना आमच्या उत्कर्ष सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे प्रिय दे दादा,
संघर्षातून उत्कर्षाकडे, कारण कधीही काही केला की कॅलेंडरचं मंगल दादा साहेबांच्या तोंड एवढं पाठ झालेलं आहे. आता तुमचं उत्कर्षाचं ब्रीद ते आहे संघर्षातून उत्कर्षाकडून. म्हणजे मोठ्या साहेबांनी आमची मंडळाची दाद घेतलेली आहे, त्यानंतर दादांनी घेतलेली आहे. तर त्यामुळे तो आशीर्वाद असल्यामुळे प्रशांत मंडळ जे वाढते ते त्या आशीर्वादामुळे घर वाढत्या. तर दादांचं हे जे काय आहे प्रेम तर आहे, त्याबद्दल वादच नाही. दादांचं आणखी एक सांगतो की बऱ्याच वेळा आपल्याला सर्व नागरिकांच्या समस्या आहेत. आम्ही नगरसेवक आमच्या परत करत असतो, पण आमदार जे पाठबळ प्रत्येक गोष्टी असत ते दादांचं असं त्यामुळे घडत असत. दुसरं एक महत्वाची म्हणजे आपल्या खारघर पासून जे परस पेपर किंवा आपला हा जो पनवेल परिसर म्हणू आपण, इथपर्यंत हा मतदारसंघ आहे. ऍक्च्युली पाहता साधारणतः 3 लाख ते 3.5 लाखापर्यंत एक मतदारांसाठी एक मत आमदार असतो. आपल्या इथे तशी बघितली तर 5 ते 7 लाखापर्यंतची मतदारसंख्या किंवा जी पब्लिक आहे, पब्लिक तर 10 लाखाच्या पुढे गेलेली आहे महानगरपालिकेची. याच्यासाठी आपल्याला कमीत कमी 2 ते 3 आमदार पाहिजे होते. ते गव्हर्नमेंट त्याच्या पद्धतीने करेल, परंतु दादांना या एवढ्या लोकांचा जो सहभे करायला काम करावं लागतात. म्हणजे 3 आमदारांचं काम एकटे आमदार करतात किंवा त्यांच्यावर प्रचंड लोड आहे. त्यासाठी दादांचे खरोखर आपण आभार मानले पाहिजेत. स्वतःचा घरदार विसरून, थोडक्यात प्रपंच विसरून हा माणूस आपल्यासाठी सतत धडपडत असो आणि आम्हाला सुद्धा कार्यरत करत असो. आम्ही कधी कधी दादा म्हणतो दादा किती तुम्ही काम करताय आणि आम्हाला हे काम करायला होतोय, म्हणजे आम्ही सुद्धा वैतापतो कधी कधी दादांवर. पण शेवटी बंधू आपले आणि त्यामुळे आम्ही काम करत असतो आणि दादा हे करत राहू. आम्ही सगळे मंचवरचे आहेत, आपल्याला विश्वास देतो की तुम्ही ज्या ज्या वेळी पळ म्हणाल त्यावेळी पळवणी काम करू या लोकांसाठी. एवढा आजच्या दिवशी तुम्हाला शब्द देतो. आपण इथं सर्व आलात आणि आमच्या सारख्याचे जे काही विचार ऐकले त्याबद्दल खूप खूप आभार आहे. आपल्या ज्या काही समस्या असतील त्या राहिलेल्या आहेत, त्या आम्ही सर्व मंचवरचे दादा आपल्या वतीने आम्ही यांना शब्द देतो की आम्ही ज्या ज्या समस्या असतील नवीन पुनर्ग्रहांच्या त्या सोडवण्याचा कसोशीने प्रयत्न करू. आणि आजच्या या दिवाळी पाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.